नमस्कार, मी अमृता दुर्वे. IBN लोकमत आणि क्रिस्टल प्रस्तुत सलाम वीरांना या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत समर्थ सिक्युरिटीज आणि प्रामा हिक्विजन. आपल्या कार्यक्रमाची दिमाखदार सुरुवात केलेली आहे ती मुंबई पोलिसांच्या बँडनी. आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांना दाद देऊयात. आजचा हा खास कार्यक्रम आहे तो मुंबईच्या पोलिसांसाठी, ज्यांनी 26/11 हल्ला झाल्यावर प्राणाची कोणतीही पर्वा न करता प्राणांची बाजी लावत या शहराला वाचवलं. आजची संध्याकाळ आहे ही या खास वीरांसाठी, ज्यांच्यामुळे आज ही मुंबई पुन्हा एकदा पूर्वपदावर आले. आज ही मुंबई पुन्हा एकदा धावते. त्या 60 तासांना आज 5 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या हल्ल्यानं मुंबईकरांना बरंच काही शिकवलं, बरंच काही बदललं. न भूतो न भविष्यती अशा त्या हल्ल्यापासून मुंबईची सुटका करण्यासाठी अनेक शूरांनी जीवाची बाजी लावली. त्या प्रत्येक वीराविषयी आपल्या सर्वांच्या मनात आदर आहे, कृतज्ञता आहे. ड्युटी संपवून घरी गेलेले अनेक पोलीस अधिकारी त्या रात्री कसलीही पर्वा न करता आपलं कर्तव्य बजावण्यासाठी धावत आले. ज्यांच्याशी ते 2 हात करत होते त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र होती, पण त्यानं पोलिसांचं मनोधैर्य खचलं नाही. हे शहर माझं आहे, हा देश माझा आहे, ही माणसं माझी आहेत आणि मी त्यांना वाचवणार, ही पोलिसांची भावना होती. या हल्ल्यात अनेकांचे प्राण गेले आणि इतर अनेकांना वाचवताना पोलीस दलातले वीर शहीद झाले, काही गंभीर जखमी झाले. आज 5 वर्षांनंतर मुंबई पूर्वपदावर आली आहे, पण हे शक्य झालं या वीरांमुळे. त्यामुळे आज स्मरण करूया त्यांच्या असीम शौर्याचं. आजची संध्याकाळ आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची, या वीरांना सलाम करण्याची. सलाम वीरांना. आणि यानंतर आजच्या या कार्यक्रमाविषयी अधिक सांगण्यासाठी, या कार्यक्रमामागचा आमचा विचार काय आहे हे अधिक सांगण्यासाठी मी आमंत्रित करते IBN लोकमतचे संपादक निखिल वागळे यांना. नमस्कार. IBN लोकमत, CNN IBN, IBN 7 आणि नेटवर्क 18 या माध्यम समूहाच्या वतीने मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही मुंबईतल्या, महाराष्ट्रातल्या आणि भारतीय नागरिकांच्या वतीने मुंबई पोलीस दलाला मानवंदना देत आहोत. ज्या वीरांनी 26 नोव्हेंबर या दिवशी जेव्हा मुंबईवर हल्ला झाला, भारतावर दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा प्राणाची बाजी लावून हे शहरच नव्हे तर हा देश वाचवला, त्या वीरांना सलाम करण्यासाठी आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. एक प्रकारचा हा कृतज्ञता सोहळा आहे. एरवी पत्रकार म्हणून पोलीस दलावर टीका करण्याचे अनेक प्रसंग येत असतील, पण आजचा प्रसंग आहे पत्रकार म्हणून सुद्धा आणि भारतीय नागरिक म्हणून सुद्धा तुम्हा सर्वांना सलाम करण्याचा, तुमच्या सर्वांपुढे मान झुकवण्याचा. इथे मुंबई पोलीस दलातले जे सगळे शूर जवान उपस्थित आहेत, त्यांचे कुटुंबीय उपस्थित आहेत, त्यांना एवढंच सांगतो, आम्ही तुम्हाला विसरलेलो नाही, आम्ही तुम्हाला विसरणार नाही, आम्ही कायम तुमची आठवण इथे जपून ठेवलेली आहे. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, तुम्ही आहात म्हणून हे शहर आहे, आणि तुम्ही आहात म्हणून हा देश आहे, याचं कधीही विस्मरण आम्हाला पडणार नाही. 26/11 हल्ल्यातला प्रत्येक क्षण, प्रत्येक आवाज, प्रत्येक दृश्य आज माझ्या मनात ताजा आहे. असं म्हटलं जातं की जो समाज इतिहास विसरतो त्याचा वर्तमानसुद्धा दुसर असतो आणि त्याला भविष्याचा वेध घेता येत नाही. ही चूक आम्ही करणार नाही. आम्ही 26/11 आमचा बहादूर इतिहास विसरणार नाही आणि तुम्हाला सगळ्यांना मानवंदना देण्यासाठी आम्ही हे सगळं करतो आहोत. आपली मानवंदना तुम्ही स्वीकाराल अशी अपेक्षा आहे. आज आपल्या सोबत इथे या सभागृहामध्ये अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी हजर आहेत. आपल्या समारंभाला जे पाहुणे आले आहेत त्याच्यामध्ये गृहमंत्री RR पाटील तर आहेतच, पण माझ्या संपूर्ण पत्रकारितेच्या आयुष्यातलं, पोलीस दलातलं अत्यंत आदरणीय नाव जे मुंबईचे पोलीस आयुक्त होते, जे पंजाबचे पोलीस महासंचालक होते आणि जे रुमानियामध्ये भारताचे राजदूत होते, जे जे फ्रिबेरो आपल्याला लाभलेले आहेत, तेही आता या व्यासपीठावर येणार आहेत.
मी अधिक काही न बोलता या दोन्ही पाहुण्यांना अशी विनंती करतो की त्यांनी इथे यावं. माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे या दोन आपल्या मान्यवर पाहुण्यांना दोन तरी प्रश्न विचारल्याशिवाय मी काय राहणार नाही. सुरुवात अर्थातच गृहमंत्री आर आर पाटील यांच्यापासून. आबास 5 वर्ष होत आहेत, 5 वर्ष, आणि आजचाच दिवस आहे ज्या दिवशी गेल्या वर्षी आपण अजमल कसाबला फाशी दिलेला आहे. आजचाच दिवस आणि 26/11 5 वर्ष पूर्ण होत आहेत. या राज्याचे गृहमंत्री म्हणून तुमच्या भावना काय? जे माझे बहादूर पोलीस अधिकारी शहीद झाले, जे पोलीस कर्मचारी जखमी झाले, त्यांचं स्मरण आज आपणा सगळ्यांनाच आहे. मोठ्या प्रमाणात निरापराध माणसं शहीद झाली, जखमी झाली. जे शहीद झाले त्यांना महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या वतीने मी विनम्र अभिवादन करतो. आज IBN लोकमतने शहीदांना मानाचा मुजरा करण्यासाठी हा एक स्तुत्य कार्यक्रम आयोजित केला आहे. निखिलजी, प्रशिक्षित अतिरेक्यांच्या बरोबर लढण्याचं प्रशिक्षण आपण 26/11 आपल्या पोलीस दलाला खऱ्या अर्थाने दिलं नव्हतं. तशी शस्त्र आपण दिली नव्हती, पण या कमतरता असतानासुद्धा हातातल्या शस्त्राइतकंच शस्त्र धरणारं मनगटसुद्धा तितकंच महत्त्वपूर्ण असतं. हे शहीद तुकाराम मोंबाळे यांनी कसाबला जिवंत पकडून जगासमोर सिद्ध करून दाखवलं. त्यांचं स्मरण करताना मला माझ्या वेगळ्या भावना असणं स्वाभाविक आहे. मी शक्यतो कोणासमोर न आणलेली एक गोष्ट आज आपल्या माध्यमातून राज्यातल्या जनतेसमोर आणीन. 26/11 मी नंदुरबार जिल्ह्यामध्ये होतो. तत्कालीन DG आपल्या ATS लोक थोडेसे नाराज आहेत, आपण आपला दौरा रद्द करा आणि मुंबईमध्ये परत या. मी गृहमंत्री झाल्यानंतर माझ्या पोलीस अधिकाऱ्यांनी दौऱ्यावरनं मधूनच परत बोलवण्याचा प्रसंग हा माझ्या आयुष्यातला पहिला प्रसंग होता. मीही दौरा रद्द केला आणि माझी मीटिंग झाली ती शहीद करकरे साहेबांच्या बरोबर. माझ्याजवळ मीटिंग संपवून गेल्यानंतर 3.5 तासाने ते शहीद झाल्याचं ज्यावेळी मी DG ऑफिसमध्ये बसून ऐकलं त्यावेळी माझ्या मनाची व्यथा काय झाली असेल याची आपण सगळ्यांनीच कल्पना केलेली बरी. ज्या करकरे साहेबांना आज आपण मानाचा मुजरा करणार आहे, त्याच दिवशीची वर्तमानपत्र काढून बघितली तर टीकेचा भडीमार झालेलाही आपण बघतो आहे. शहीद अशोक कामते साहेबांना नागपूरमधली विधानसभा 3 वेळा त्यांना सस्पेंड करा म्हणून बंद पडली, एकाकीपणाने मी लढत दिली होती. पण असं असलं तरीसुद्धा वेळ आल्यानंतर आपले बहादूर अधिकारी किती मोठी कामगिरी करू शकतात हे त्यांनी दाखवून दिलं. तो दिवस माझ्या आयुष्यातला नव्हे, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आयुष्यातला कधीही न विसरण्यासारखा एक महत्त्वपूर्ण दिवस होता. अगदी खरं आहे, आव्हानशी कोणी सहमत होईल? हातामध्ये शस्त्र असो वा नसो, सरकारने शस्त्र पुरवलेलं असो वा नसो, आपल्या बहादुरीच्या जोरावर आमचे पोलीस लढलेले आहेत आणि त्यांना जितका सलाम करावा तेवढा कमीच होईल. पण ह्या पोलिसांचं एकेकाळी मुंबईच्या पोलिसांचं नेतृत्व केलेले रिबेरो साहेब आपल्या सोबत आहेत. सर, आज आपण मुंबईच्या पोलीस दलाला इथे मुजरा करण्यासाठी जमलेलो आहोत. हे मुंबईचं पोलीस दल तुम्ही पाहिलेलं आहे, तुम्ही पंजाबमधला दहशतवादसुद्धा पाहिलेला आहे, काय सांगाल? प्रत्येक पोलीसवाले तिथं पंजाबमध्ये मी जेव्हा पाहिलं ते सगळे नेहमी सावध असायचं. का सावध असायचं? कारण की त्यांच्यावरसुद्धा धोका होता, त्यांना माहिती नव्हतं कधी त्यांचा जीव जाणार. इथं आमच्या महाराष्ट्रामध्ये हे कल्पना नसे नाही आहेत आमच्या पोलीस लोकांमध्ये, कारण की ते आतंकवाद खरा आतंकवादी ते पाहिलं नव्हता. आणि जे झालं 26/11 ते एक फिदाईन अटॅक जे म्हणतो आम्ही, कधी झालं नव्हतं पूर्वी. दिस इज द फर्स्ट टाईम
युदायन अटॅक आणि अनएक्सपेक्टेड होता. साहेबांनी सांगितलं की करकरे साहेब आणि कामटे साहेब ते दोन व्हेरी बिग, आय मीन दे वर रिअली एक्स्ट्रॉर्डिनरी ऑफिसर्स. मी त्यांना दोघांना ओळखतो. कामटे साहेबांचा ग्रँडफादर म्हणजे आजोबा, त्यांच्या हाताखाली मी काम केलेलं आहे. सो दे आर ऑफ डिफरंट बहादुरी लोक आहेत. आणि त्याचप्रमाणे सदानंद दाते साहेब आणि राजवर्धन ते इथं बसलेले आहेत, आणि नांगरे पाटील, ते सगळे चांगले काम केलं आहे आर आर पाटील साहेबांनी कबूल केलं. आणि प्रत्येक पोलीसवाले जे इथं आपण साजरा करणार आहेत आज, ते सगळे दे आर फिट टू बी ऑनर्ड. माझं ॲडवाईस टू द कॉन्स्टॅब्युलरी अँड अदर्स इज नेहमी मनात हे ठेवायचं आहे की कधी असा अटॅक होऊ शकतो. दे शुड बी रेडी फॉर मीटिंग सच अन अटॅक ॲट एनी टाईम. आम्ही लिओपोल्डमध्ये आतमध्ये शिरलो. मृत डेडबॉडींचा पूर्ण सडा पडलेला होता. इतकी छिन्नविच्छिन्न परिस्थितीत डेडबॉडीज होत्या. ग्रेनेडचा ब्लास्ट झाला होता. तिथेच टेबलवर AK-47 दोन मॅग्झिनही होत्या. त्यावरून आम्हाला समजलं की हा निश्चितच टेररिस्ट अटॅक आहे. खरं तर मुंबईवरच्या या हल्ल्याची सुरुवात जी झाली ती कॅफे लिओपोल्डपासनं. पहिलाच हा हल्ला होता. गोळीबाराच्या सुरुवातीला बातम्या आल्या होत्या कदाचित गँग वॉर असेल असं वाटलं होतं, पण पाहता पाहता या हल्ल्यांनी एक भीषण रूप धारण केलं. पाहूयात नेमकं लिओपोल्डमध्ये काय घडलं. नेहमीप्रमाणे लिओपोल्ड आपल्याच मस्तीत दंग होत. रात्री 9:40 सुमारास अबू शोहेब आणि अबू ओमर ही दहशतवाद्यांची जोडी टॅक्सीतून इथे उतरली. उतरताना त्यांनी ड्रायव्हरच्या सीट खाली स्फोटक ठेवली. लिओपोल्ड मध्ये त्यांनी 2 हँड ग्रेनेड्स भिरकावले आणि पाठोपाठ मशीन गन मधून गोळ्यांचा वर्षाव सुरू केला. बेसावध लोकांनी टेबलांखाली आसरा घेतला, पण या क्रूर हत्याकांडात तोवर 11 निष्पापांचे बळी गेले होते आणि 9 फॉरिनर्ससह 28 जण जखमी झाले होते. आणि कॅफे लिओपोल्डच्या इथल्या वीरांचा सन्मान करण्यासाठी आपण आमंत्रित करूयात गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनाही. तर आता आपण बोलूयात इथे या लिओपोल्डच्या इथे असणाऱ्या वीरांना. हेमंत नगराळे, जॉईंट CP ॲडमिनिस्ट्रेशन मुंबई, आणि प्रवीण सावंत, पोलीस नाईक प्रोटेक्शन आणि सिक्युरिटी. यांच्यासोबतच निवृत्ती गव्हाणे देखील इकडे होते, पण आज काही कारणामुळे ते इथे उपस्थित राहू शकलेले नाही आहेत. मला इथे सांगावं लागेल की लिओपोल्डवर जेव्हा हल्ला झाला, तुम्हाला लक्षात असेल मुंबईकरांच्या, तेव्हा पहिल्यांदा ते गँगवॉर आहे, 2 गटातलं युद्ध आहे अशा बातम्या सगळीकडे पसरल्या होत्या. हेमंत नगराळे हे असे ऑफिसर आहेत की त्यावेळेला ते ड्युटीवर नव्हते, पण स्पॉटवर, लिओपोल्डच्या स्पॉटवर ते पोचणारे पहिले ऑफिसर होते. नाईट ड्रेसवर हा अधिकारी आमचा घरातून बाहेर पडला आणि स्पॉटवर पोचला. काय झालं नगराळे सर, पोलिसाचं जे कर्तव्य आहे ते तुम्ही सिद्ध केलं. तुम्ही ड्युटीवर नव्हतात, पण नाईट ड्रेसवर तिथे पोचलात. कुणाची झुंजायला गेला होता. धन्यवाद बागळे साहेब. त्या दिवशी मी कुलाबा पोलीस स्टेशनच्या वरच माझं रेसिडेन्स आहे, पहिल्या माळ्याला. मी क्रिकेटची मॅच सुरू होती ती बघत होतो, जेवत होतो, आणि एकदम स्फोटाचा आवाज आणि त्याच्यानंतर फायरिंगचा आवाज आणि माझं सर्व्हिस रिव्हॉल्वर ग्लॉक पिस्टल घेऊन मी खाली पडलो. माझी पहिली रिॲक्शन ही होती की जे जखमी झालेले आहेत त्यांना आधी तातडीने हॉस्पिटलमध्ये पाठवावं. मी PSI काकडे आम्ही लिओपोल्डमध्ये आतमध्ये शिरलो. मृत डेडबॉडींचा पूर्ण सडा पडलेला होता. इतकी छिन्नविच्छिन्न परिस्थितीत
डेड बॉडीज होत्या. जो ग्रेनेडचा ब्लास्ट झाला होता त्याच्यामुळे बरेचसे फॉरेनर लोकांचे जबडे आपल्या जागेवरून निखळल्यामुळे अगदी विचित्र असं वाटत होतं. तिथेच टेबलवर AK-47 दोन मॅग्झिनही होत्या. त्यावरून आम्हाला समजलं की हा निश्चितच टेररिस्ट अटॅक आहे. त्यानंतर तिथून मी, काकडे आणि आमच्याबरोबर दोन कॉन्स्टेबल आम्ही ताज हॉटेलच्या मागच्या गल्लीने ताज हॉटेलच्या मेन एंट्रन्सपर्यंत गेलो. त्या मेन एंट्रन्सला एका टॅक्सीवाल्याने आम्हाला सांगितलं की साहेब, आत्ताच दोन लोकांनी इथे काहीतरी पिशवी ठेवलेली आहे समोर. आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मी आणि काकडे, नितीन काकडे, आम्ही दोघं त्या पिशवीच्या जवळ गेलो. आम्ही दोघांनी ती पिशवी उचलली. त्या बॅगमध्ये 7 किलो RDX होतं, जे 2.5 वाजता फुटणारं होतं. ती बॅग सुरक्षित स्थळी नेल्यानंतर मग मी कंट्रोल रूमला वॉकी टॉकीवर कॉल दिला की अशी अशी बॅग आहे, बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉडला ताबडतोब परत पाठवा. त्यानंतर तो बॉम्ब निकामी करण्यात आला. त्यावेळेस मी MSCB होतो, डेप्युटेशनवर, चीफ व्हिजिलन्स ऑफिसरच्या पोस्टवर. मी युनिफॉर्म घालू शकत नव्हतो, परंतु माझ्या परीने जे काही मला करता आलं ते मी प्रामाणिकपणे केलं. धन्यवाद. इतक्या साधेपणाने यांनी सगळं सांगितलेलं आहे, पण डेप्युटेशनवर असताना, पोलीस खात्यामध्ये प्रत्यक्ष नसतानासुद्धा माणूस कर्तव्याला कसा जागतो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. धन्यवाद तुम्हाला दोघांनाही. माझा एक मित्र होता, माझा जोडीदारच होता, त्याच्या पायाला गोळी लागली आणि तो जागीच जखमी झाला आणि तो म्हणजे पडलाच तो खाली. माझ्यासुद्धा मांडीमध्ये गोळी लागली आणि तीसुद्धा आरपार गेली. माझा पाय पूर्णपणे बदी झाला. मला पण काय कळन असं झालं. लिओपोल्डच्या पाठोपाठ खबर आली ती CST फायरिंग झाल्याची. मुंबईतलं हे सगळ्यात गजबजलेलं स्टेशन आणि म्हणूनच त्याला अजमल कसाब आणि अबू इस्माईल यांनी आपलं टार्गेट बनवलं. छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबईतलं सगळ्यात मोठं आणि सदैव गजबजलेलं स्टेशन, दहशतवाद्यांच्या दुसऱ्या जोडीचं हेच टार्गेट होतं. रात्री 10:15 सुमारास हे स्टेशन ऑफिसमधून घरी जाणाऱ्यांच्या गर्दीनं तुडुंब भरलेलं होतं. अजमल कसाब आणि अबू इस्माईल 9:50 सुमाराला टॅक्सीनं इथे पोहोचले. त्यांनीही उतरताना टॅक्सीत स्फोटकं ठेवली. CST मेन लाईन जवळच्या टॉयलेटमध्ये जात त्यांनी तिथेही स्फोटकं ठेवली आणि मग मेन हॉलमध्ये जात हँड ग्रेनेड भिरकावला आणि पाठोपाठ AK-47 मधून गोळ्यांचा वर्षाव सुरू केला. CST बंदोबस्तावर असणारे सुरक्षा रक्षक बेसावध पकडले गेले. इन्स्पेक्टर शशांक शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांनी निर्भीडपणे दहशतवाद्यांच्या AK-47 सामना त्यांच्याकडच्या जुन्या रायफल्स आणि दंडुक्यांनी केला. पण तोपर्यंत कसाब आणि इस्माईलनं 52 निरपराध्यांचे बळी घेतले होते. मी YC पवार यांना विनंती करते की त्यांनी CST या वीरांचा सन्मान करण्यासाठी स्टेजवर यावं. आपण आपल्या या शूरांचा सन्मान करूयात. सगळ्यात आधी निवृत्त पोलीस कर्मचारी BR भोसले. AD काळे, पोलीस नाईक, कुर्ला पोलीस स्टेशन. मुरलीधर झोले, पोलीस कॉन्स्टेबल, स्पेशल ब्रांच 1, मुंबई. आणि विश्वेश्वर पाचारणे यांचाही आज आपण इथे सन्मान करतो. तुम्हाला माहिती आहे छत्रपती शिवाजी टर्मिनसवर किती गर्दी असते आणि अशा वेळेला अतिरेकी हल्ला झालेला आहे हे लक्षात घेऊन गाड्यांमधून येणाऱ्या लोकांना त्या रेल्वे स्टेशनवरून बाहेर काढणं हे मोठं काम. अन्यथा ते झालं नसतं तर आणखी किती लोकांचे बळी गेले असते हे सांगवत नाही. या दोघा साध्या दिसणाऱ्या पोलिसांनी कित्येक लोकांचे जीव वाचवलेले आहेत. मला BR भोसले आणि काळे तुम्हाला दोघांना विचारायचं आहे, हे धैर्य तुम्ही कुठून आणलं, हे कसं केलं? 26/11 च्या दिवशी CST रेल्वे पोलीस स्टेशनला मी नाईट इन्चार्ज म्हणून काम करत होतो.
त्या दिवशी मला डिव्हिजनल नाईट राऊंड होती. 9:50 वेळेस माझे सहकारी शशांक शिंदे आणि मी ते पूर्वीचं कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर रवाना करून आम्ही लुटीपटोडा करून मी नाईट राऊंडला जाण्याच्या तयारीत होतो. त्याचवेळी जनरल हॉलमध्ये फटाके फोडल्यासारखा आवाज आम्हाला ऐकू यायला लागला. त्यावेळेस मॅच चालू असल्यामुळे आम्हाला असं वाटलं की लोकं काही वेड्यासारखी स्टेशनमध्ये सुद्धा फटाके वाजवायला लागलेत. शशांक शिंदे हे ATMच्या बाजूने गेले आणि मी रेल्वे टॅक्सी स्टँडकडून जात असतानाच बुकिंग ऑफिसमध्ये मी ज्यावेळेस बुकिंग ऑफिसच्या हॉलमध्ये मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस त्या हॉलमधून इतका मोठ्या प्रमाणात धूर आणि फायरिंगचा आवाज फायरिंग चालू होतं. कोण फायरिंग करतं हे दिसत नव्हतं आणि मी जर फायरिंग केलं असतं तर माझ्याच लोकांना गोळ्या लागल्या असत्या. म्हणून मी ते फायरिंग करण्याचं टाळून लोकांना सुरक्षित बाहेर काढत टॅक्सी स्टँडच्या बाजूने येत होतो. माझ्याकडं शस्त्रधारी कर्मचारी नाहीत असं मी कंट्रोलला कळवलं आणि त्याचवेळी माझ्या दिशेने गोळीबार झाला. त्यातली एक गोळी माझ्या उजव्या दंडातून आरपार निघून भिंतीमध्ये घुसली. नलावडे म्हणून एक माझे पोलीस नाईक तिथं पोलीस स्टेशनमध्ये हजर होते त्यांना ताबडतोब शस्त्रागारमध्ये पाठवलं. ते तिकडून कार्बाईन घेऊन आले. त्यांच्या दिशेनं काउंटर फायरिंग केल्यामुळं ते एक नंबर प्लॅटफॉर्मवरून तसेच ते बाहेर पडले. तोपर्यंत फायरिंगचे आवाज ज्यावेळेस बंद झाले त्यावेळेस मग आता हे जखमी झालेल्या लोकांना हॉस्पिटलमध्ये पाठवणं हे पहिलं कर्तव्य होतं. पण पाठवायचं कसं हा प्रश्न होता. तर त्यावेळी आम्हाला माणूस की मला आता भडभडून येते कारण माणूस की जी दाखवली ती तिथल्या हमालांनी आम्ही हमालांना हाक मारली. हका मारल्या तर त्यांनी माल वाहतुकीच्या ज्या हातगाड्या आहेत त्या हातगाड्यावरती त्यांनी ते जखमींना जॉर्ज सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये नेण्याचं कर्तव्य केलेलं आहे. त्यानंतर मग वरिष्ठ अधिकारी यायला सुरुवात झाल्यानंतर मलाही त्यांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. माझी तक्रार नोंदवून घेण्यात जेव्हा स्टेटमेंट घेतलं त्यावेळेस मला ओझर तर ते सांगायला लागले की शशांक शिंदे गेले. माझा सहकारी माझ्याबरोबर काम करत असलेला आणि आम्ही दोघं एकाच वेळी बाहेर पडलो तो शशांक शिंदे गेल्याचं मला कळालं त्याचवेळी. बाकीचे नंतर पुन्हा 2:30 सुमारास कामठे साहेब करकरे साहेब साळसकर साहेब असे अधिकारी हुतात्मा झाल्याचंही समजलं. कामठे साहेबांच्याबरोबर मी सांगलीला असतानाच कामठे साहेब मला SP होते. ती व्यक्ती काय होती ही आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी पाहिलेलं आहे. मीही अनुभवलेलं आहे. इन्चार्जशिप त्यांच्याकडे मी काम त्यांच्या हाताखाली काम केलेलं आहे. त्यांच्याविषयी मला जास्त सांगता येणार नाही कारण मला आता इथे यापुढं बोलू शकत नाही. धन्यवाद. आपल्यासोबत इथे बाजूला जे उभे आहेत हे होमगार्ड आहेत. विश्वेश्वर पाचारणे त्यांचं नाव आहे आणि त्यांना होमगार्डमध्ये फक्त 7 वर्ष झालेली आहे. हा तरणाबाण माणूस जेव्हा 26/11 हल्ला झाला तेव्हा नुकताच होमगार्डमध्ये जॉईन झाला होता आणि त्यांनी बहादुरी गाजवली. कसाब आणि त्याचा अजून एक साथीदार हे दोघेही जण फायरिंग करतच आलेले डायरेक्टली. त्याच्यानंतर माझा एक मित्र होता माझा जोडीदारच होता त्याच्या पायाला गोळी लागली आणि तो जागीच जखमी झाला आणि तो म्हणजे पडला असतो खाली. दुसरा जो जोडीदार होता त्याच्या तर त्याचं नाव मुकेश जाधव त्याच्या तर पाठीमध्ये 4 गोळ्या लागल्या आणि तो तर ऑन द स्पॉट तो तर खालीच पडला. माझ्यासुद्धा मांडीमध्ये गोळी लागली आणि तीसुद्धा आरपार गेली. त्याच्यानंतर माझा पाय पूर्णपणे बदी झाला. मला पण काय कळन असं झालं पण जेवढं होतं होईल तेवढं सर्वांना वाचवण्याचा मी प्रयत्न केला. मला इथे उभं राहिलेलं असताना क्षणोक्षणी आश्चर्य वाटतंय. कुठेतरी कापलं कुठेतरी छोटंसं लागलं तर त्याचा भाऊ करणारे आपण याच्यासारखी तरुण मुलं सांगतायत माझ्या मांडीमध्ये आरपार गोळी गेली आणि इतक्या सहजपणे सांगतायत. खऱ्या अर्थाने शौर्याचं हे प्रतीक आहे. पण मला असं वाटतं की एवढ्यावर CST ची कहाणी संपत नाही आहे. त्यांचा उल्लेख झाला ते शशांक शिंदे आज आपल्यात नाही आहेत. त्यांचे कुटुंबीय इथे आलेले आहेत. शशांक शिंदेंची पत्नी यांना मी विनंती करते त्यांनी स्टेजवरती यावं. मी इथे त्यांच्या वतीने तुम्हाला एवढंच सांगतो 26/11 झाल्यानंतर 2 दिवसांनी मी त्यांच्या वडाळ्यातल्या घरी गेलो होतो. मी घरची परिस्थिती पाहिली होती. घरचा करता माणूस गेला होता आणि दोन्ही मुली लहान होत्या. आज या दोन्ही मुली मोठ्या झालेल्या असतील तेवढ्याच धीराने त्या आयुष्यात वागत आहेत आणि मला असं वाटतं अशी माणसं देशासाठी लाख मोलाची असतात. वहिनी आम्ही शशांक शिंदेंना कधीही विसरणार नाही एवढंच तुम्हाला इथे सांगतो.
वाय सी पवारसाहेब आपल्यासोबत आहेत. पवारसाहेब, मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे, 26/11 हा धडा, हे बलिदान काय शिकायचं आहे यातून? 93 सालच्या ब्लास्टनंतर आबा आपण वाईट वाटून घेऊ नका, पण 93 साली आम्ही सरकारला याची जाणीव करून दिली होती की समुद्रकिनाऱ्याला तुम्ही कोस्टल पोलीस आणि पोलीस स्टेशन मंजूर करा, वॉच टावर्स उभे करा. जवळजवळ 25 सूचना आम्ही दिलेल्या होत्या, परंतु हा एक दिवस असा होता की ज्या दिवशी आमची छाती अभिमानाने फुलून आली की आम्ही युनिफॉर्म घालतो तो बलिदानासाठीच घालतो, परंतु प्रत्येकाला बलिदान करायची संधी मिळेल असं वाटत नाही. ज्यांना मिळालं ते अतिशय भाग्यवान आहे, जरी त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी आहे, परंतु आमची मान अभिमानाने वरती आली आणि आम्ही सरकारला जनतेला छाती ठोकपणे सांगू शकतो की आमच्यात रक्त आहे, आमच्या मनगटामध्ये ताकद आहे, फक्त आमचे मनगट पिचवू नका, आम्हाला ताकद द्या आणि आम्हाला कष्ट करू द्या. मी दोन शब्द आबा, मला एवढंच विचारायचं आहे, शशांक शिंदेना 2 मुली आहेत आणि त्या मुली लहान होत्या जेव्हा 26/11 झालं त्यावेळेला. उद्या या मुलींना कसलीही गरज पडली, त्यांनी तुम्हाला हाक दिली, तर तुम्ही त्याला प्रतिसाद द्याल का? आम्ही आता निर्णय घेऊन ठेवला आहे, हे जे शहीद झालेले जवान आहेत, ह्यांची जी मुलं आहेत, यांचं जे क्वालिफिकेशन असेल, अगदी क्लास 1 ऑफिसर होण्याचं असेल, तर थेट ऑर्डरी आम्ही दिलेली आहेत आणि या मुलींच्यासाठीसुद्धा देण्याचा निर्णय आम्ही अगोदर आत्ताच घेऊन ठेवला आहे. ज्यावेळी या मुली ग्रॅज्युएट होतील त्यावेळी शासनामध्ये क्लास 1 ऑफिसर होतील. त्या मुली शासनामध्ये क्लास 1 ऑफिसर होतील. आजचा दिवस, तारीख लिहून ठेवा, हे रेकॉर्ड केलं जात आहे. निश्चितपणे सरकार आपलं आश्वासन पूर्ण करेल आणि आपलं कर्तव्य पार पाडेल अशी मला आशा आहे. थँक्यू. शहीद अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना यांना त्यांना विनंती आहे, त्यांनी स्टेजवरती यावं. तुझं नाव काय लोकांना सांग? विवेक पवार अंबादास. विवेक अंबादास पवार असं तू नाव सांगतोय. ताई, प्रसंग कठीण आहे मला माहिती आहे, पण तुम्हाला लोकांना काय सांगायचंय? ठीक आहे, त्यांनाही काही सांगायचं नाही आहे. शब्द वाचून कळले सारे अशी अवस्था आहे. आपण पुन्हा एकदा टाळ्या वाजवूया आणि त्यांना आपण त्यांच्या बरोबर आहे ते सांगूया. त्यानंतर आपण आमंत्रित करूयात शहीद मुरलीधर चौधरी यांच्या कुटुंबियांना. शहीद मुरलीधर चौधरी यांच्या पत्नी आज इथे आलेल्या आहेत. त्यानंतर आपण बोलवूयात शहीद मुकेश जाधव यांच्या कुटुंबियांना. त्यांचे बंधू चंद्रशेखर जाधव इथे आलेले आहेत. माझ्याकडे शस्त्र आहेत का, मला ट्रेनिंग दिलं आहे का, असा कुठलाही प्रश्न स्वतःला न विचारता, हे माझं शहर आहे, इथे माझे नागरिक अडचणीत सापडलेले आहेत आणि मला जे शक्य आहे ते मी सर्व करेन या निष्ठेने आणि निर्धाराने या सगळ्यांनी जी साथ दिली, त्यामुळे मला असं वाटतं मुंबई पोलिसांनी आम्हाला एक संधी मिळाली त्या दिवशी काम करण्याची. CST-मधनं पळ काढण्यानंतर दहशतवादी टाइम्स ऑफ इंडियाच्या गल्लीद्वारे शिरले ते कामा हॉस्पिटलमध्ये. गोळीबाराचे आवाज आल्यानंतर कामा हॉस्पिटलच्या आतमधल्या डॉक्टर्सनी आणि नर्सेसनी शौर्य दाखवलं. डगमगून न जाता त्यांनी अनेक लहान बाळांचा जीव वाचवलाच, पण सोबत अनेक पेशंट्सचा देखील जीव वाचवला. पाहूयात कामा हॉस्पिटलच्या आतमध्ये आणि कामा हॉस्पिटलच्या बाहेर घडलेलं नाही. रात्री 10:30 नंतर कसाब आणि इस्माईल CST मधून बाहेर पडले आणि कामा हॉस्पिटलच्या दिशेनं निघाले. हॉस्पिटलमध्ये शिरल्या शिरल्या त्यांनी गोळीबाराला सुरुवात केली. रात्री 10:45 पर्यंत मुंबई पोलिसातले सगळे ज्येष्ठ अधिकारी ड्युटीवर हजर झाले होते. ATS प्रमुख हेमंत करकरे, एन्काउंटर स्पेशलिस्ट विजय साळसकर आणि ॲडिशनल कमिशनर अशोक कामटे CST ला पोहोचले.
तर कामा हॉस्पिटलमध्ये सदानंद दाते काही मोजक्या लोकांसोबत कसाब आणि इस्माईलला जेरबंद करण्याचा प्रयत्न करत होते. जवळपास 50 मिनिट सुरू असलेल्या या चकमकीत 2 पोलीस अधिकारी शहीद झाले. दहशतवादी कामा हॉस्पिटल मधून बाहेर पडले. पळ काढण्यासाठी त्यांना आता एका वाहनाची गरज होती. दरम्यान कामामध्ये सुरू असलेल्या चकमकीबद्दल ऐकल्यानंतर हेमंत करकरे, विजय साळसकर आणि अशोक कामटे 4 कॉन्स्टेबलसह एका क्वालिस मधून कामाच्या दिशेने निघाले. झुडपान मागे लपलेल्या अतिरेक्यांनी अधिकाऱ्यांच्या क्वालिसवर बेछूट गोळीबार केला. क्वालिस मधल्या 7 जणांपैकी 6 जण कामा हॉस्पिटलच्या मागच्या त्या गल्लीत शहीद झाले. गाडीतल्या अधिकाऱ्यांना बाहेर काढत गाडी घेऊन अतिरेक्यांनी पळ काढला. जे जे हॉस्पिटलचे डीन डॉक्टर तात्याराव लहाने यांना मी विनंती करतो की त्यांनी कामा हॉस्पिटलच्या इथल्या शूरांचा सन्मान करण्यासाठी स्टेजवरती यावं. आता आपण सगळ्यात आधी सन्मान करूयात डॉक्टर सदानंद दाते, जॉईंट कमिशनर कायदा आणि सुव्यवस्था मुंबई. विजय पवार, डीवा एसपी पीटीएस मरोळ. विजय शिंदे, पोलीस इन्स्पेक्टर, ठाणे पोलीस कमिशनर. मोहन शिंदे, हेड कॉन्स्टेबल, नागपाडा पोलीस स्टेशन. सचिन टिळेकर, पोलीस कॉन्स्टेबल. शंकर वंदे, पोलीस कॉन्स्टेबल, एटीएस. कामा हॉस्पिटलमधली ही झुंज जी आहे ती किती महत्वाची होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 50-60 मिनिटं शर्थीनं तिथे अतिरेक्यांना रोखलं नसतं तर तिथे असलेल्या रुग्णांचं काय झालं असतं याची कल्पना करवत नाही. दाते सर, मी तुम्हाला कोणताही प्रश्न विचारणार नाही, पण त्या प्रसंगाबद्दल तुम्ही मुंबईकरांना सांगावं. त्या दिवशी रात्री जेव्हा मी कामा हॉस्पिटलच्या जवळ मेट्रो जंक्शनजवळ गेलो तेव्हा आम्हाला समजलं की कदाचित कामा हॉस्पिटलमध्ये फायरिंग चालू आहे आणि वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये तैनात असलेले अधिकारी, त्यातल्या बऱ्याच लोकांना मी पहिल्यांदा बघितलं. पण मुंबई पोलीस दलातले मला जे 26-11 समजलं ते हे आहे की कॉन्स्टेबलपासून ते पोलीस आयुक्तांपर्यंतचे अधिकारी हे माझं कार्यक्षेत्र आहे का, ही माझी ड्युटी आहे का, इथे मी जाणं आवश्यक आहे का, माझ्याकडे शस्त्र आहेत का, मला ट्रेनिंग दिलं आहे का, असा कुठलाही प्रश्न स्वतःला न विचारता हे माझं शहर आहे, इथे माझे नागरिक अडचणीत सापडलेले आहेत आणि मला जे शक्य आहे ते मी सर्व करेन या निष्ठेने आणि निर्धाराने आम्ही आमच्या पूर्ण प्रयत्नांची शिकस्त केली. आणि करकरे साहेब असतील, कामटे साहेब असतील, साळसकर, शहीद ओंबळे या सगळ्यांचा मी सहकारी आहे याच्याबद्दल अभिमान वाटण्याचा तो क्षण होता, तो दिवस होता. कामा हॉस्पिटलमधला जी लढाई होती, जो संघर्ष होता, त्याबद्दल तुम्ही काय अधिक सांगू शकाल? सर, दुतर्फा म्हणजे कितीतरी जखमी पडले होते, किती मयत झाले होते आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या दिशेने हे 2 हँडग्रेनेड टाकून निघून जात होते. त्याचवेळी एक प्रकारची चीड मनात आली की नाही, ह्यांना जेरबंद करायचंच, ह्यांच्याशी लढायचं, ह्यांना ठार करायचं. ही एकच जाणीव मनामध्ये सर होती त्यावेळेस की निरपराधी लोकांना ह्यांनी मारलेलं आहे. आता प्रत्यक्षामध्ये आम्ही पाहिलं होतं की त्यांच्याकडे किती हत्यारं आहे, काय काय गोष्टी ते टाकतायत, हँडग्रेनेड यूज करतायत. आमच्याकडे 9mm पिस्टल होती, म्हटलं आपल्याला तर माहिती आहे आम्ही जे जातो आहे वरती लढण्यासाठी ते काय परत येणार नाही आहे. फक्त एक घरी फोन करून मिसेसला सांगितलं की बाबा तुम्ही फक्त आजूबाजूला लक्ष ठेवा की काय चाललं आहे काय नाही. फोन ऑफ केला आणि आम्ही कूच केली. एकच सर आम्हाला अभिमान आहे की आम्ही सर्व कामा हॉस्पिटल वाचू शकलो आम्ही दिलेल्या लढ्यामुळे. आजही दाते सरांच्या डोळ्यामध्ये हँडग्रेनेडचा जो एक कपसा उडालेला होता तो आजही आहे माझ्या मते. तेव्हा लक्षात ठेवा कशा प्रकारे
जीवाची बाजी लावून या लोकांनी काम केलं आहे, पण तुमच्या पथकातले कसे किती किती जखमी झाले, काय झालं होतं? एकंदर तिथे 6 हँड ग्रेनेड्स आमच्या पार्टीवरती टाकले. दुसऱ्या हँड ग्रेनेडमध्ये PSI प्रकाश मोरे ते जखमी झाले आणि शहीद झाले. पण पहिल्या हँड ग्रेनेडपासून आम्ही सर्वच जण जखमी झालो होतो. विजय खांडेकर आणि PSI मोरे हे आमच्या समोर बरोबर होते आणि ते त्या ठिकाणी शहीद झाले. शहीद प्रकाश मोरे यांच्या पत्नी माधुरी मोरे आज इथे आलेल्या आहेत. प्रकाश मोरे यांच्या सोबतच शहीद विजय खांडेकर यांच्या आई निर्मलाताई खांडेकर आज इथे आलेल्या आहेत. असेल तर या ठिकाणी मी जरा कार्यक्रमाचा नियम मोडणार आहे. मिसेस दाते, मनीषा दाते या सभागृहामध्ये आहेत, कृपया त्यांनी व्यासपीठावर यावं अशी मी त्यांना विनंती करतो. पोलीस अधिकाऱ्यांच्या कुटुंबाचं आयुष्य काय असतं हे त्यांनी सांगावं. आपल्या कुटुंबातला एक व्यक्ती त्याच्या कामासाठी अशा परिस्थितीमध्ये पुढे गेलेला आहे आणि जे योग्य आहे ते केलं आहे याचा अभिमान सगळ्या कुटुंबियांना आहे. त्यांनी असं का केलं असा प्रश्न कधीच आमच्या कुटुंबामध्ये कुणाला पडला नाही आणि मला खात्री आहे की यापैकी कुणाच्याही कुटुंबियाला असा प्रश्न पडला नाही की अशा परिस्थितीमध्ये त्यांनी का पुढे गेले, त्यांनी का केलं. ते त्यांचं काम होतं, त्यांनी ते केलं आणि त्याचा सार्थ अभिमान मला वाटतं सगळ्याच कुटुंबियांना. आपल्यासोबत डॉक्टर तात्याराव लहानेसुद्धा आहेत. लहाने सर, तुम्ही एक डॉक्टर म्हणून त्या दिवसाकडे कसं पाहता? डॉक्टर म्हणून मी पाहत असताना एवढं सांगेल की मी सुरुवातीला पहिला डॉक्टर होतो की जो कॅज्युअल्टीत गेलो होतो आणि कधी युद्ध पाहिलं नाही, पण इतके वाईट प्रकारे मार लागलेले लोक यांना पाहिल्यानंतर डॉक्टर की बाजूला जाऊन डोळ्यातनं पाणी येत होतं. तरीही आमचे सर्व डॉक्टर सफाईकारापासून डॉक्टरपर्यंत जवळपास 86 तास ऑपरेशन थिएटर आमचे 6 थिएटर चालू होते आणि जितकी लोक आली त्या लोकांना आटोकाट वाचवण्याचे सर्व प्रयत्न, एकाच्या शरीरातनं किती गोळ्या काढल्या हे आम्हाला फार उशिरा कळालं. 107 लोकांच्या शरीरातनं आम्ही गोळ्या काढल्या होत्या. जे शहीद झाले त्यांना मी मानवंदना देतो आणि जे ज्यांनी एवढं चांगलं काम केलं त्या सगळ्यांना आम्ही चालवतो. तर नाही म्हणतो मुंबईला असं असं चाललं, तसंच धडाधड उठलं. आम्ही TV ऑन केली, TV बघत बसली. एका पोलिसाला बाईकवर घेऊन चालवत होती, मोठ्याने ओरडले. त्यांना म्हणलं मला फोन लावा, माझ्या योगेशला बोलायचं आहे. ते बोलले नको त्याला डिस्टर्ब नको करू, म्हणतात काहीतरी कामात असेल तो. आम्ही ऐकलंच नाही. मी तो एक वेळा फोन लावला उचललं नाही, दुसऱ्या वेळा फोन लावला उचललं नाही, तिसऱ्या वेळा फोन लावला. कामा हॉस्पिटलमध्ये प्रतिकार झाला आणि त्यानंतर दहशतवादी त्या हॉस्पिटलमधनं बाहेर पडले आणि त्यांचा सामना झाला तो मुंबई पोलिसातल्या त्यावेळेच्या दिग्गजांशी. अजमल कसाब आणि अबू इस्माईलने झुडपामागे दबा धरलेला होता आणि त्यानंतर त्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर हे शहीद झाले. या 3 दिग्गज अधिकाऱ्यांच्या सोबतच आणखी 3 अधिकारी देखील इथेच शहीद झाले. आज आपण त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करणार आहोत. शहीद बापूराव धुरगुडे हे त्या दिवशी त्या कॉलेज जीपमध्ये होते, जी जीप कामा हॉस्पिटलच्या दिशेने चाललेली होती आणि ज्यावरती झुडपामध्ये दबा धरून बसलेल्या अतिरेक्यांनी गोळीबार केला. यानंतर आपण इथे बोलूयात शहीद योगेश पाटील यांच्या कुटुंबियांना. या योगेश पाटीलचं एक वैशिष्ट्य मला सांगायचं आहे. जो शहीद झालेला आहे वायरलेस रेडिओ ऑपरेटर तो होता आणि तो पोलीस खात्यामध्ये नोकरीला नव्हता. मला जी माहिती देण्यात आली आहे त्याप्रमाणे तो करकरे, हेमंत करकरे यांच्या वायरलेसवर एका दिवसाच्या टेम्पररी नोकरीसाठी आला होता आणि त्यावेळेला तो शहीद झालेला आहे. मी योगेशची आई अभिमानाने सांगते, मी त्याच्यामुळे मी इथं उभी आहे. त्या दिवशी माझ्या योगेशची ड्युटी नव्हती, मंगळवारी ड्युटी करून आलेला. नंतर दुसऱ्या दिवशी बुधवार, तर रात्री असाच विषय निघाला तर उद्या माझी ड्युटी नाही आहे. अलिबागला जायचं होतं, त्याला यात्रा होती. तर त्याला रात्रीचा असा फोन आला 10-11 दरम्यान
जो ड्युटीवर होता तो गैरहजर होता, त्याच्यामुळे याला बोलवलं गेलं. तर योगेश मी बोलले का बेटा, म्हणलं ड्युटी करून आला परत ड्युटी, नाही म्हणतो मला 2-3 दिवस रजा पाहिजे. तर त्याने फोनवर त्या साहेबांशी बोलला, मला 2-3 दिवस रजा द्या तुम्ही, मी येतो ड्युटीवर. त्या ड्युटी सकाळी ड्युटीवर गेला तो, दिवसात मला 1-2 असायचे त्याला त्याचे. नंतर फोन 1-2 वेळा फोन झाले, नंतर रात्री मला एकदम त्याची आठवण आली. मोठ्या मुलाला सांगितलं, दादा म्हटलं माझ्या योगेश मला फोन लावायचा आहे. 8 वाजता मी फोन केला त्याला, कार बेटा कुठं आहेस? तो म्हणतो डिझेल भरायला आलेला होता तो गाडीत, तो डिझेल भरायला आला. पप्पा हे पण पोलीसमध्येच, पप्पा कुठं आहेत, दादा कुठं आहेत, मुली माझ्या मुलीचा तपास घेतला, माई कुठं आहे, असं सगळं विचारपूस केली, जेवण केलं का सगळं विचारपूस केली. तर म्हणतो आई तुला नंतर फोन करतो. म्हणजे ठीक आहे बेटा, जेवलास का? नाही म्हणतो अजून टाईम आहे मला. त्याच्यानंतर मला फोन नाही त्याचा. 9:30 दरम्यान मोठा मुलगा बोलला, आई म्हणतो मुंबईला फायरिंग होते. थोडा वेळ बघितली मी, त्याला म्हटलं नको बाबा कायम मुंबईला काही ना काही घडत असते. मी परत जाऊन बेडरूममध्ये जाऊन झोपले. त्याच्यानंतर हे ड्युटीवर ना 11 वाजता आले, यांनी परत टी व्ही लावली. यांना म्हटलं टी व्ही लावू नका, माझी तब्येत बरोबर नाही, त्याच्यामुळे यांनी पण टी व्ही बंद केली. 12:45 दरम्यान माझ्या पुतण्याचा फोन आला, तर मी उचलला फोन. मावशी योगेश कुठं आहे? म्हटलं मुंबईला आहे, ड्युटीवर आहे. तर नाही म्हणतो मुंबईला, असं असं चाललं. तसंच धडाधड उठला आम्ही, टी व्ही ऑन केली, टी व्ही बघत बसली. एका पोलिसाला बाईकवर घेऊन चालत होते, मोठ्याने ओरडले. यानं म्हणलं मला फोन लावा, माझ्या योगेशला बोलायचं आहे. ते बोलले नको त्याला डिस्टर्ब नको करू, म्हणतात काहीतरी कामात असेल तो. म्हणलं नाही मी ऐकलंच नाही. मी तो एक वेळा फोन लावला उचललं नाही, दुसऱ्या वेळा फोन लावला उचललं नाही, तिसऱ्या वेळा फोन लावला. सर मला एकच विनवणी आहे, ज्या वेळेला शहीद झाला त्यावेळेला त्याचं मोबाईल चेन अशी वस्तू मला मिळाली तर खूप बरं होईल सर. ताई तुमच्या प्रश्नांची सगळ्याही उत्तरं आमच्याकडे नाही आहेत. तुमचा मुलगा जो आहे तो देशासाठी गेला आहे आणि हे आमच्यावर खूप मोठे उपकार आहेत. याच घटनेतले आणखीन एक शहीद जयवंत पाटील. जयवंत पाटील यांचे मेवणे आहेत हे, ते आलेले आहेत. कामा हॉस्पिटलच्या बाहेर अतिरेक्यांनी जो गोळीबार केला त्यामध्ये हे 6 जण शहीद झाले होते. पण त्या घटनेमध्ये बचावलेली एकमेव व्यक्ती म्हणजे अरुण जाधव. अरुण जाधव यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवरती यावं. हा माणूस आज आपल्यात आहे, हा एक चमत्कार आहे. हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर यांच्या गाडीतच हा माणूस होता आणि मी तुम्हाला आता ऐकवणार आहे हा माणूस जिवंत कसा आहे. तुम्हाला आठवत असेल 26-11 हल्ला झाला आणि त्यानंतर काही दिवसातच मी तुम्हाला भेटलो होतो. तुमच्या हातामध्ये एक चेंडू होता आणि तुम्हाला डॉक्टरने एक्सरसाइज करायला सांगितले होते. साळसकर साहेब माझ्या मोठ्या भावासारखे होते. ज्या दिवशी 26-11 रोजी मुंबईवर हल्ला झाला त्यावेळेला साहेबांनी मला विचारलं तू कुठे आहेस. साहेबांना फोन केला, साहेब म्हणले तू टाइम्स ऑफ इंडियाच्या गल्लीत ये. मी तिथं पोचल्यानंतर बघतोय तर त्यावेळेला आमचे ATC चीफ करकर साहेब होते, साहेब त्यांना जॉईन झाले होते. आणि त्याच वेळेला मी जेव्हा माझी कारबाईन आणि पिस्टल घेऊन मी तयारीत मी साहेबांच्या बरोबर राहिलो त्यावेळेला कामटे साहेबसुद्धा आम्हाला येऊन जॉईन झाले. टाईम्स ऑफ इंडियाच्या गल्लीतून कामा हॉस्पिटलच्या पाठीमागे गेटवर जात असतानाच आमच्या गाडीमुळं पोलीस व्हॅनमुळं आम्ही त्यांना आयडेंटिफाय झालो. पण ते आम्हाला आयडेंटिफाय झाले नाहीत. झुडपातून त्यांनी आमच्यावर एवढा अटॅक जोरात केला की काही लक्षातच आलं नाही. त्यावेळेला आमच्याकडे असलेल्या शस्त्रातून आम्ही त्यांच्यावर फायरिंग केली. त्याच्यामध्ये कसाब हा जखमी पण झाला. इस्माईल आणि कसाब हे दोघेजण गाडीच्या बाजूने निहारत आले. निहारत येत असताना त्यांनी पहिल्यांदा कामटे साहेबांना काढलं, परत करकर साहेबांना काढलं. करकर साहेबांनी जॅकेट घातलं होतं, जॅकेट घातलं असताना सुद्धा त्यांनी सांगितलं जॅकेट फेना करके बोला कसा बोलला. तर त्यावेळेला कसाबला मी 1-2 फुटावून असा बघतोय त्याला मी, परंतु त्याला मारू शकत नाही कारण माझ्या अंगावरती योगेश पाटील आहे, बाबासाहेब भोसले आहेत, ते लेफ्ट साईडला माझ्या अंगावर छातीवर पडलेलं आहे, त्यांच्या अंगाखाली मी दबलेलो आहे, त्यांच्या त्या रक्ताच्या थरवळ्यातून पडलेलो आहे, खांद्यातून एक गोळी आरपार माझ्या गेलेलं आहे, एक चाटून गेलेलं आहे, ह्या हातामध्ये हे आहे, हात माझा उचलू शकत नाही मी. त्याच वेळेला हे अतिरेक्याने गाडीतून उतरले, तिन्ही अधिकाऱ्यांना बाहेर काढलं. त्यावेळेला मला वाटलं माझे साहेब काहीतरी थोडीशी काहीतरी युक्ती करतील,
काय ना काहीतरी त्याच्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न करतील, पण तसं काय झालं नाही. सळस सामान बाहेर खेचलं इस्माईल, आणि त्यानंतर ड्रायव्हिंग सीटचा ताबा त्यानं घेतला इस्माईल आणि गाडी निघाली. त्याने केलेल्या फायरिंगमध्ये गाडीचा मागच्या साईडचा टायर हा पंक्चर झाला होता. पंक्चर आवश्यक इस्माईल गाडी चालवत होता, त्याच्या बाजूला कसा बसला होता. तिने अधिकाऱ्यांच्या शेव खाली टाकलेलं मी बघतोय, परंतु मी काय करू शकत नाही. माझ्या हातामध्ये जे वेपन आहे ते मला हातानं उचलू शकत नव्हतो. पिस्टल हात घालतोय कमरेला, तर कमरेला पिस्टल नाही. योगेशच्या कमरेला हात घालण्याचा प्रयत्न करतोय नाही. त्याचवेळी जर माझ्या हातात जर पिस्टल लागलं असतं तर मी दोघांना मारून टाकलं असतं. आणि विधानभवनाजवळ जवळ गाडी आली, त्यावेळेला विधानभवनापाशी गाडीचा टायर पूर्ण निघाला. आणि गाडीचा टायर निघाल्यानंतर गाडी चालू शकत नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर गाडीतून ते उतरले आणि पुढून येणारी स्कोडा गाडी त्याला त्यांनी एम केला, हवेत फायर केला. त्याच वेळेला त्यातील दोन जेंट्स एक लेडीज ह्या लोकांना उतरवलं त्यांनी. आणि त्या गाडीतून ज्या टायमाला ते उतरत बसत होते त्याच वेळेला मी वायरलेस सेटचा हँडसेट घेतला आणि हँडसेटवरून आता सदरच्या अतिरिक्त हे स्कोडा गाडीतून मरिनांच्या दिशेने जात आहेत. हा माझा संदेश एवढा महत्त्वाचा ठरला की जेणेकरून मुंबई पोलीस पूर्ण अलर्ट झाली. आणि त्यानंतर पुढे डिमेवर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ज्या टायमाला ही गाडी गेली त्यावेळेला डिमेवर पोलीस स्टेशनने एवढं कौशल्य करून त्यामध्ये आमचे मुंबळे साहेब शहीद झाले. एक जिवंत अतिरेकी पकडण्याचं मुंबई पोलिसांनी आम्ही हे बजवलेलं आहे आणि एक अतिरेकी मारलेला आहे. सात जण गाडीत होते, एकच अरुण जाधव हे सांगायला आज आपल्यात आहे. घटना कळल्यानंतर मेट्रो सिनेमाच्या जवळ गर्दी झालेली होती. त्यात बघे होते, पत्रकार होते आणि सोबतच त्यात काही पोलीस देखील होते. अतिरेक्यांनी जो गोळीबार केला त्यामध्ये मोटर परिवहन विभाग नागपाड्याचे पोलीस शिपाई अरुण चित्ते हे तिथे शहीद झाले. तर मी अंजली भागवत यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवरती यावं मनीषा चित्तेंचा सन्मान करण्यासाठी. त्यांच्यासोबतच IBN लोकमतचे COO संजय शर्मा यांनाही विनंती आहे, त्यांनी स्टेजवर यावं. पहिल्यांदा जेव्हा त्यांनी फायरिंग केली तेव्हा मी त्यांच्यावरती एम घेऊ शकलो नाही. आणि त्या अतिरेक्याचं दुर्दैव की दुसऱ्यांदा जेव्हा त्याने फायरिंग केली तर तो त्याच ठिकाणावरून परत आला. मी एम घेऊन होतो तिथे आणि फक्त मी ट्रिगर दाबला आणि तो आम्हाला खाली पडताना दिसला. मुंबईवरती जो हल्ला झाला त्यामध्ये पहिल्यांदाच असं झालं की 5-star हॉटेल्सना दहशतवाद्यांनी त्यांचं टार्गेट केलं. त्यातलं एक टार्गेट होतं ताज हॉटेल, तर दुसरं टार्गेट होतं मुंबईच्या क्वीन्स नेकलेस समोर उभं असणारं ट्रायडंट ओबेरॉय हॉटेल. अतिरेक्यांच्या हिट लिस्टवरचं मुंबईतलं दुसरं उच्चभ्रू हॉटेल ट्रायडंट ओबेरॉय. अतिरेक्यांची चौथी जोडी फहदुल्ला आणि अब्दुल रहमान यांनी हॉटेलच्या पोर्च मधूनच गोळीबाराला सुरुवात केली. कंदहार रेस्टॉरंट मध्ये त्यांनी असंच शिरकाण केलं. ट्रायडंट मध्ये शेकडो लोक अडकले होते, खिडकीतून मदत मागत होते. अतिरेक्यांच्या शोधासोबतच NSG रेस्क्यू ऑपरेशनही सुरू होत. हॉटेलच्या 21-व्या मजल्यावर पोहोचत NSG एक एक मजला तपासत खाली यायला सुरुवात केली. 28 तारखेच्या सकाळपर्यंत सर्वांची सुटका करण्यात आली आणि संध्याकाळी ट्रायडंटचं ऑपरेशन संपल्याचं जाहीर करण्यात आलं. ट्रायडंट हॉटेलमध्ये शौर्य गाजवणाऱ्या वीरांचा सन्मान करण्यासाठी मी स्टेजवरती आमंत्रित करते प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना, सोबतच क्रिस्टल ग्रुप ऑफ कंपनीजचे फाउंडर आणि चीफ मेंटर प्रसाद लाड आणि नीता प्रसाद लाड ज्या या कंपनीच्या अध्यक्ष आणि MD आहेत त्यांनाही अशी विनंती आहे त्यांनी स्टेजवरती यावं. सगळ्यात आधी विनायक वेताळ, पोलीस इन्स्पेक्टर स्पेशल ब्रांच 2 मुंबई. योगेंद्र पाचे, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर ठाणे शहर. महेंद्र झरेकर, पोलीस कॉन्स्टेबल ट्रॅफिक मुंबई. संदीप तळेकर, पोलीस कॉन्स्टेबल प्रोटेक्शन आणि सिक्युरिटी. आणि सचिन राणे, पोलीस कॉन्स्टेबल क्राईम ब्रांच मुंबई.
सर्वप्रथम मी IBN लोकमतची मनापासून आभारी आहे, एक नागरिक म्हणून, की त्यांनी या सर्व प्रकाराच्या स्मृती पुन्हा एकदा जाग्या केल्या आज 5 वर्षांनी. मी काही राजकारणात नाही, मी पोलीस दलातही नाही, मी केवळ एक सामान्य नागरिक आहे. आणि या नागरिकाच्या तुमच्याबद्दलच्या ज्या भावना आहेत त्या मला आज व्यक्त करायची संधी मिळते याचा मला मनापासून आनंद होतो. कोणत्याही नाटकात, कोणत्याही कथा कादंबरीत वर्णन करता येणार नाही असं सत्य आपण अनुभवलेलं आहेत आणि ते आमच्यासाठी अनुभवलेलं आहेत याची पुरेपूर जाणीव मला आहे. राहवत नाही, पण ज्या 2 ओळींचा अर्थ मला 5 वर्षापूर्वी कळला त्या 2 ओळी खास तुमच्यासाठी. गदी माडगुळकरांच्या शब्दात, भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी. या ओळींचा खरा अर्थ या घटनेमुळे माझ्यासारख्या अनेकांना समजला आहे. सामान्य नागरिकांकडून तुम्हा सर्वांना, सर्व पोलीस दलाला माझा मनापासून दंडवत. प्रसाद लाड. नमस्कार. महाराष्ट्र शासनाला, गृहविभागाला, या सर्व वीरांसाठी जे या शासनाने केलं, 5 वर्षामध्ये शासनाने जे प्रयत्न केले त्यासाठी शासनाचाही आभार मानतो आणि सर्व वीरांना, हुतात्म्यांना मनापासून सलाम करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुंबईवर हल्ला करताना या हल्ल्याकडे सगळ्या जगाचं लक्ष जावं यासाठी दहशतवाद्यांनी एक टार्गेट शोधलं आणि ते होतं मुंबईतलं नरीमन हाऊस. तिथे राहणाऱ्या ज्यू धर्मगुरूंवर, ज्यू पर्यटकांवरती आपण हल्ला केला तर सगळ्या जगाचं लक्ष इकडे जाईल असा दहशतवाद्यांचा विचार होता आणि याच विचाराने त्यांनी नरीमन हाऊसवरती हल्ला केला. पाहूयात नरीमन हाऊसची घटना. मुंबईतल्या प्रसिद्ध ठिकाणांवर हल्ला होत असतानाच बाबर आणि नासिर उर्फ ओमर या दहशतवादी जोडीनं नरीमन हाऊसला आपलं लक्ष्य केलं. तिथे जाताना त्यांनी रस्त्यातल्या शहीद भगतसिंग पेट्रोल पंपवर RDX बॉम्ब ठेवला. नरीमन हाऊस मध्ये शिरत दहशतवाद्यांनी ज्यू रब्बी गॅब्रियल होल्सबर्ग आणि त्यांच्या कुटुंबासह 8 जणांना ओलीस ठेवले. रॉकेट लॉन्चर्सच्या सहाय्यानं NSG नं निकराचा हल्ला चढवला. May 28 संध्याकाळी उशिरा दहशतवाद्यांच्या तावडीतून नरीमन हाऊसची ही अखेर सुटका झाली. मी स्टेजवरती आमंत्रित करते माजी IPS अधिकारी सुरेश खोपडे. त्यांना विनंती आहे त्यांनी या शूरांचा सन्मान करण्यासाठी स्टेजवरती यावं. सगळ्यात आधी मंगेश चव्हाण. आणि पोलीस उपनिरीक्षक अमित तिवारी. आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा लोकांना आमच्याकडून खूप अपेक्षा होती. जशी आमची गाडी तिथे थांबली तर लोकांनी मुंबई पोलीस की जय असा जयकारा केला. तेव्हा आम्हाला खूप धीर वाटला. आणि नंतर तिथे आम्हाला सध्याचे रिटायर्ड ACP इसाक बागबान साहेब भेटले. त्यांनी आम्हाला सांगितलं आणि तिथे काय ब्रीफिंग करण्याचं एवढा वेळ नव्हता. त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला कमांडो ट्रेनिंग भेटलेलं आहे आणि तुम्हाला जी शिकलाई आहे त्याप्रमाणे तुम्ही कारवाई करा. तर आम्ही जे कमांडोची बेसिक प्रॅक्टिस होती त्याप्रमाणे कारवाई केली. आमचे जे रोहित सावंत आणि मनोज पोहनेकर होते त्यांच्यावरती आतून फायर झाला. पहिल्यांदा जेव्हा त्यांनी फायरिंग केली तेव्हा मी त्यांच्यावरती एम घेऊ शकलो नाही. आणि त्या अतिरेक्याचं दुर्दैव की दुसऱ्यांदा जेव्हा त्याने फायरिंग केली तर तो त्याच ठिकाणावरून परत आला. मी एम घेऊन होतो तिथे आणि फक्त मी ट्रिगर दाबला आणि तो आम्हाला खाली पडताना दिसला. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत ते NSG लोक आले आणि आम्ही त्यांना मदत केली. जे काही आम्ही नकाशे वगैरे बनवले होते, जे आम्ही मार्ग शोधले होते नरीमन हाऊसमध्ये आतमध्ये जाण्यासाठी, ते आम्ही त्यांना सगळं हँडओव्हर केला. शहीद झालेला राहुलचा देह आणायला गेलेलो होतो. त्याला मला आठवतं आहे त्याचा युनिफॉर्म हा जळालेला होता, शरीर पण जळालेलं होतं, पण त्याच्या खांद्यावरती त्याच्या रायफलची बट होती, त्याची ट्रिगर गार्डमध्ये त्याची उंगली होती आणि संगीन वरच्या दिशेनं रोखलेलं होतं आणि डोळे सताड उघडे होते.
या हल्ल्याची दृश्य जगभरातल्या टी व्ही चॅनल्सनी लाईव्ह दाखवली. आणि यातलं सगळ्यात जास्त लक्षात राहणारं, सगळ्यात मनावरती आघात करून जाणारं दृश्य होतं ते म्हणजे रात्रीच्या आवाजामध्ये होणारे मोठे आवाज आणि त्यात धडाडून जळणारा हॉटेल ताजचा सेंट्रल डोम. वर्षानुवर्ष मुंबईच्या समुद्रासमोर उसळणाऱ्या लाटांच्या समोर दिमाखात उभे असणाऱ्या या हेरिटेज हॉटेलवरचा हल्ला अनेक मुंबईकरांना चटका लावून गेला. पाहुयात या हल्ल्याविषयी. रात्रीच्या अंधारात जळणाऱ्या ताजची दृश्य सगळ्यांच्या मनाचा थरथाप उडवून गेली. झोन वन चे डीसीपी विश्वास नांगरे पाटील आणि स्पेशल ब्रँचचे डीसीपी राजवर्धन सिन्हा त्यांच्या टीमसह धोका पत्करत या दहशतवाद्यांचा मुकाबला करत होते. 27 तारखेला पहाटे मार्कोज आणि सशस्त्र दल ताजमध्ये दाखल झाली आणि सुरुवात झाली ऑपरेशन ब्लॅक टॉर्नेडोला. एनएसजी कमांडोजनी ताजचा हा किल्ला पुढचे 2 दिवस लढवला. दुसरीकडे अग्निशामक दलाच्या जवानांनी अनेकांची सुटका केली. 29 तारखेला सकाळी 9:15 शेवटच्या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आणि 60 तासांच्या लढाईतून ताजची आणि मुंबईची सुटका झाली. सुरुवात आपण करूयात राजवर्धन सिन्हा यांच्यापासून. ऍडिशनल कमिशनर ऑफ पोलीस इकॉनॉमिक ऑफेन्स विंग क्राईम ब्रांच मुंबई, टाळ्यांच्या गजरात आपण या सगळ्यांचं स्वागत करूया. विश्वास नांगरे पाटील, ऍडिशनल कमिशनर ऑफ पोलीस पश्चिम विभाग मुंबई. नितीन काकडे, इन्स्पेक्टर अँटी करप्शन ब्युरो ठाणे. अरुण माने, पोलीस नाईक कांजूरमार्ग पोलीस स्टेशन. अशोक पवार, पोलीस नाईक वाहतूक विभाग मुंबई. अमित खेतले, आरटीपीसी प्रोटेक्शन आणि सिक्युरिटी. आणि सौदागर शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल सशस्त्र पोलीस दल नायगाव. मी तुम्हाला सगळ्यांना सॅल्यूट करतो आणि मला राजवर्धनजी आपल्यापासून सुरुवात करायची आहे. तो प्रसंग 5 वर्षानंतर काय म्हणाल? अजून पण ते पूर्ण प्रसंग एक व्हिडिओ चित्रासारखा समोर आहे आणि जेवढेच वेळ हे मेन्शन होतोय आपले सोबत जे जवान शहीद झाले त्या ठिकाणी त्यांची आठवण आपल्याला येतो आहे. ते एकदम तरुण कॉन्स्टेबल होता शिंदे. मी सर्वप्रथम धन्यवाद व्यक्त करतो की आमच्या सगळ्यांचा सन्मान आदरणीय गृहमंत्री आणि रिबोरो सरांसारख्या आदर्श पोलीस अधिकाऱ्यांकडून आपण करून घेतलात. 26/11 हल्ला ही घटना वेगळी होती कारण प्रत्येक ठिकाणी आम्ही ज्यावेळेला पोहोचतो त्यावेळेला गुन्हा झालेला असतो, त्याला गुन्हा चालू होता. ते अतिरेकी लोकांना मारत होते, त्या ठिकाणी वृद्ध माणसं, स्त्रिया, परदेशी नागरिक अडकलेले होते. खरं तर सांगायचं त्या हॉटेलची पूर्व जी तयारी जी आम्ही केलेली होती त्या पूर्ण हॉटेलचं सिक्युरिटी ऑडिट केलं असल्यामुळं त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेला जो गनिमी कावा आहे तो आमच्या मदतीस आला. त्यांच्यावर गोळीबार करू शकलो आणि नंतर ती खिंड लढवता आली. त्यावेळी राहुल शिंदे हा जवान जो आमच्यावर शहीद झाला मला त्याची एकच आठवण सांगायची आहे. ज्यावेळेला गेटवरती मी ॲडिशनल रिइन्फोर्समेंटसाठी 11:30 दरम्यान गेलो त्यावेळेला राहुल शिंदे आणि समाधान मोरे ही 2 SRPची मुलं होती.
ती दोघंच पहिल्यांदा मला भेटली. जिप्सीच्या खाली होते, दबा धरून रायफल ताणून बसलेले होते. त्यांना ज्या वेळेला विचारलं की किती राऊंड आहेत, तर 10 राऊंड आहेत. SLR रायफल होती. पण ते दोघंही शौर्यानं आमच्यावर आले. आम्ही नंतर पूर्ण नॉर्थ विंग चेक करताना ते होते आणि 3 वाजता आमच्यावर जो पूर्ण मजला पेटला. राजवर्धन साहेबांनी स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग केलेलं होतं, कारण त्यांना गडचिरोलीचा अनुभव होता. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी लाईन ऑफ फायरमध्ये बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पूर्ण मजला पेटलेला होता, धूर आणि ज्वाळा आतमध्ये येत होत्या. पण तिथं गुदमरून मरण्यापेक्षा बाहेर लढाई करून मरणं हे ठरवलं. त्यावेळेला अमितच्या पोटाला झाडून गेलेली गोळी राहुलच्या पोटात लागली आणि तो तिथं शहीद झाला. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला शहीद झालेला राहुलचा देह आणायला गेलेलो होतो, त्यावेळेला मला आठवत आहे त्याचा युनिफॉर्म हा जळालेला होता. शरीर पण जळालेलं होतं, पण त्याच्या खांद्यावरती त्याच्या रायफलची बट होती, त्याची ट्रिगर गार्डमध्ये त्याची उंगली होती आणि संगीन वरच्या दिशेनं रोखलेलं होतं आणि डोळे सताड उघडे होते आणि त्याचं शौर्य त्या शहीद झालेल्या देहांमध्ये दिसत होतं. सर, वरिष्ठांनंतर कनिष्ठांनी बोलायची पद्धत नाही पोलीस दलात, पण तुमच्या सगळ्यांच्या परवानगीने, हां, गृहमंत्र्यांनीच परवानगी दिली आहे, त्यामुळे काय चिंता नाही मला. मी अमितशी बोलणार आहे. या सगळ्या ग्रुपमधला सगळ्यात तरुण तो आहे आणि आत्ता जे विश्वास नांगरे पाटील सर म्हणाले की बाजूला राहुल गोळी लागली होती आणि शहीद झाला होता, आज तुला राहुल आठवत असेल आणि आज पुन्हा तू पोलीस दलात आहेस, हे धैर्य कुठून आणलंस? आतमध्ये घुसतानाच सरांनी जे विश्वास नांगरे पाटील साहेबांनी जी हिंमत आम्हाला दिली त्या हिमतीवरतीच आम्ही आतमध्ये घुसू शकलो. तो प्रसंग एकदम भयानक होता. फायरिंगचा आवाज येत होता, पण फायरिंग कुठून होते काहीच कल्पना नव्हती. एकाएकी आम्ही CCTV रूममधून बाहेर पडलो आणि बाहेर जात असतानाच आमच्यावरतून गोळीचा वर्षावत झाला. फायरिंग कुठे होते, कुठून होते काहीच कल्पना नव्हती. एवढंच नाही की गोळी लागलेली मला समजलं देखील नाही. 5 मिनिटांनी मी पुन्हा रूममध्ये आलो तर शर्ट पॅन्ट पूर्ण रक्ताने भिजलेली होती. मी विचार करत बसलो की गोळ्या लागलेल्या दिसत आहेत, पण मी माझ्या पायावर उभा कसा? त्यामुळे काहीच कळत नव्हतं की काय झालं आणि काय नाही. राहुल शिंदे आमच्या समोर येऊन पडला. त्याची मुवमेंट होत होती, नंतर मग एकाएकी बंद झाली. तो क्षण अजूनही एकदम भयानक, म्हणजे आमच्याच समोरच सगळी घटना घडली. त्या वीराला आम्ही कधी विसरू शकणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद. शेवटी इतकंच म्हणतो तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, तुम्ही आहात म्हणून मुंबई आहे आणि तुम्ही आहात म्हणून भारत सुद्धा आहे. या सगळ्या वीरांना विनंती आहे, तुम्ही इथेच थांबा, कारण तुम्ही ज्यांची आठवण काढताय त्यांना आम्ही विसरलेलो नाही आहोत. शहीद राहुल शिंदेंचे वडील आज इथे आलेले आहेत, आपण त्यांना स्टेजवर आमंत्रित करूयात. सुभाष शिंदे यांना विनंती आहे, त्यांनी स्टेजवरती यावं. राहुलचे बाबा आपल्या सोबत आहेत, त्यांना काही बोलायला सांगावं की नाही या संभ्रमात मी आहे. पण बाबा ठीक आहे, मी राहुलच्या शौर्याला सलाम करतो. राहुल आज आपल्यात नाही, पण असे असंख्य राहुल आहेत जे देशासाठी आपले प्राण निछावर करायला तयार आहेत, बलिदान करायला तयार. थँक्यू बाबा तुम्ही इथे आल्याबद्दल. जे शहीद झाले होते पण त्यांचे कुटुंबीय इथे उपस्थित नाही आहेत, त्यांचं योगदान आपण विसरून चालणार नाही. शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन आणि शहीद गजेंद्र सिंग हे देखील ताजमध्ये शहीद झालेले होते. ज्यावेळी
भास्करची हेमंतची टीम पुढे जात होती त्यावेळी त्या अतिरेक्यांनी ज्यावेळी पहिली गोळी मारली त्यावेळी भास्करने सर्वप्रथम मला अभिमानाने सांगायचं वाटतं की भास्करने ती अशी जरी डेअरिंग केली नसती पहिली गोळी अचूक गोळी बरोबर त्याच्या डोळ्यात मारली ती अबू इस्माईलला भास्कर कदमने. सव्वीस नोव्हेंबर 2008 रात्री मुंबई पोलिसांना मिळालेलं मोठं यश म्हणजे एका अतिरेक्याला जिवंत पकडता येणं. हल्ल्यामागच्या सूत्रधारापासून हल्ल्याच्या प्लॅनिंगपर्यंतच्या अनेक गोष्टी मुंबई पोलिसांनी याच अजमल कसाबकडनं काढून घेतल्या आणि या कसाबला जेरबंद केलं डीबी मार्ग पोलिसांनी. कसाब आणि इस्माईलनं चौपाटीकडे मोर्चा वळवल्याची बातमी कळताच पोलिसांनी नाकाबंदी केली. बॅरिकेड्स पाहून इस्माईलनं गाडी वळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात गाडी दुभाजकावर आदळली. बंदोबस्ताच्या पोलिसांनी गाडीवर झडप घातली. कसाबच्या सगळ्यात जवळ होते एएसआय तुकाराम ओंबळे. कसाबनं झाडलेल्या सगळ्या गोळ्या त्यांच्या शरीरात घुसल्या पण त्यांनी पकड सोडली नाही. दहशतवादी हल्ला करणाऱ्या अतिरेक्याला जिवंत पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आलं. कसाबला पकडणाऱ्या या सगळ्या वीरांचा सन्मान करण्यासाठी आता आपण अशा एका व्यक्तीला इथे बोलवणार आहोत की ज्यांनी हा खटला लढवला आणि कसाबचा शेवट त्यांनी आपल्याला दाखवला. उज्ज्वल निकम यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवरती यावं. उज्ज्वल निकम तुमचं स्वागत. आणि आता जी टीम येणार आहे कसाबला पकडणारी ती टीम आहे. या सगळ्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात कारण हीच ती टीम आहे ज्यांनी एका अतिरेक्याला जिवंत पकडलं. या सगळ्यांचा सत्कार आपण करणार आहोत पण त्याआधी मला ॲडव्होकेट उज्ज्वल निकम तुमच्याकडे यायचं आहे आणि तुम्हाला विचारायचं आहे. या सगळ्यांनी त्या अजमल कसाबला पकडला आणि तुम्ही त्याला गेल्या वर्षी याच दिवशी फासावर नेण्यात यशस्वी ठरलात. या टीमचं जे काम आहे त्याचं महत्त्व कसं सांगाल? मला अतिशय अभिमानाने मी सांगू इच्छितो की जगाच्या न्यायालयीन इतिहासात न्यूरेनबर्न खटल्यापेक्षाही या खटल्याची व्याप्ती मोठी होती कारण अमेरिकेच्या FBI अधिकाऱ्यांना मी न्यायालयात पाचारण केलं होतं आणि या सगळ्यांच्या साक्षी यांनी धैर्याने साक्षी दिल्या. म्हणून नुसतं आम्ही कसाबला फासावर चढवलं नाही तर भारत हा एक असा देश आहे की या देशात कुठल्याही अतिरेक्याला पूर्ण न्यायाची संधी देऊन आम्ही न्यायाने निकाल दिला जातो या देशात हे आम्ही आज सिद्ध केलेलं आहे. म्हणून तुमचं निखिलजी मी खास अभिनंदन एवढ्याकरता करेल की माझ्या या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांचं आज तुम्ही मनापासून कौतुक केलं म्हणून खास तुमचं अभिनंदन. संजय गोविलकर आपल्याला सांगतायत कसाबला नेमकी अटक कशी करण्यात आली. हल्ला चालू होता त्यावेळी नुकताच काही अंमलदार आमचे डे ड्युटी करून थांबले होते किंवा घरी गेले होते. ते न्यूज चॅनल पाहून किंवा मेसेज मिळतात ताबडतोब आले नाकाबंदीला उभे होतो आणि उभे असताना बरोबर 12:15 मला आठवतं 50 फूट अंतरावर एक स्कोडा गाडी उभी राहिली आणि म्हणजे येऊन आणि तिने हेडलाईट चालू केले आणि हेडलाईट आणि पाण्याचा फवारा चालू केला. थोडं पुढे जाण्याचा प्रयत्न केला असं त्यांनी ताबडतोब यू टर्न घेण्याचा प्रयत्न केला परंतु यू टर्न तो बसला नाही. तो गाडी डिवायडरवर अडकली आणि गाडी अडकल्याबरोबर पहिलं काम केलं असेल ते ज्यावेळी भास्करची हेमंतची टीम पुढे जात होती त्यावेळी त्या अतिरेक्यांनी ज्यावेळी पहिली गोळी मारली त्यावेळी भास्करने सर्वप्रथम मला अभिमानाने सांगायचं वाटतं की भास्करने ती अशी जरी डेअरिंग केली नसती पहिली गोळी अचूक गोळी बरोबर त्याच्या डोळ्यात मारली ती अबू इस्माईलला भास्कर कदमने. कारण भास्करने हे जर डेअरिंग केली नसती तर कदाचित आम्ही सर्व तिथे मृत्युमुखी पडलो असतो कारण त्या सर्व टीमचा हेड अबू इस्माईल होता आणि ती जी गोळी आणि लगेच म्हणजे हेमंतनीसुद्धा लगेच कव्हर फायर देऊन त्याला मागून गोळी मारली. तेवढ्या त्याचवेळी आवाड निकम कोल्हे एकाने चावी काढली एकाने त्याची AK-47 हिसको हे नाट्य घडत होतं. त्याचवेळी इकडे कसाबने असं हात वर केल्याचं नाटक केलं आम्ही असं त्याला दरवाजा उघडला
आणि असं पकडण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या कार्गो पॅन्टमध्ये AK-47 होती ती आम्हाला दिसली आणि त्यांनी लगेच लोळांगण घेतलं आणि लगेच उमाळे साहेबांना ती दिसली ते पकडणार तेवढ्यात त्यांनी फायर चालू केलं त्याच्यामुळे 5 गोळ्या त्यांना बसल्या 1 गोळी मला चाटून गेली आणि त्याच्यानंतर तरी काही क्षणात आमच्याकडे लाठ्याकाठे होते आमच्या टीमकडे आमच्याकडे कोणाकडे वेपन नव्हतं त्या या टीमकडे तर आम्ही लिटरली लाठ्याकाठ्यांनी त्याला काबूत आणला आणि त्याच्यानंतर तो जगाचा इतिहास आहे की आपण एक जिवंत अतिरेकी पकडला आणि त्याच्यानंतर जे काही चित्र होतं ते त्या घटनेमुळे संपूर्ण चित्र बदललं अदरवाईज फार वेगळं चित्र निर्माण झालं असतं. तुम्ही फार मोठी बहादुरी गाजवलेली आहे या सगळ्यांचा सत्कार आपण करणार आहोत आणि मी म्हटलं तसं कार्यक्रमाचा हा शेवटचा भाग आहे पण तो सत्कार करण्याआधी जे शहीद झाले कसाबवर ज्यांनी उडी मारली कसाबला पकडलं ते तुकाराम उंबळे आज आपल्यात नाहीत पण त्यांचे कुटुंबीय इथे आलेले आहेत आपण त्यांना बोलूया. तुकाराम उंबळे यांचे बंधू आनंदा उंबळे इथे आलेले आहेत त्यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवरती यावं. ह्या सगळ्या वीरांचा आपण सन्मान करणार आहोत. सगळ्यात आधी आपण सन्मान करूयात शहीद तुकाराम उंबळे यांच्या बंधूंचा आनंदा उंबळे यांचा सत्कार आपण करूयात. संजय गोविलकर पोलीस इन्स्पेक्टर क्राईम ब्रांच मुंबई. हेमंत बावधनकर पोलीस इन्स्पेक्टर डोंगरी पोलीस स्टेशन. टाळ्यांच्या कडकडाटात आपण यांचं अभिनंदन करूया. भास्कर कदम असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर क्राईम ब्रांच मुंबई. अशोक शेळके असिस्टंट पोलीस सब इन्स्पेक्टर प्रोटेक्शन आणि सिक्युरिटी. विक्रम निकम असिस्टंट पोलीस सब इन्स्पेक्टर प्रोटेक्शन आणि सिक्युरिटी. शिवाजी कोल्हे असिस्टंट पोलीस सब इन्स्पेक्टर क्राईम ब्रांच. चंद्रकांत चव्हाण असिस्टंट पोलीस सब इन्स्पेक्टर अँटॉप हिल पोलीस स्टेशन. विजय आव्हाड पोलीस नाईक सशस्त्र पोलीस नायगाव. मंगेश नाईक पोलीस नाईक मालाड पोलीस स्टेशन. संतोष चेनवणकर पोलीस नाईक वाहतूक विभाग. सुनील सोहनी पोलीस कॉन्स्टेबल मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशन. संजय पाटील पोलीस कॉन्स्टेबल. रमेश माने पोलीस कॉन्स्टेबल क्राईम ब्रांच मुंबई. आणि चंद्रकांत कांबळे पोलीस कॉन्स्टेबल मोटर ट्रान्सपोर्ट मुंबई. या सगळ्यांच्या सोबतच असिस्टंट पोलीस सब इन्स्पेक्टर सर्जेराव पवार देखील या टीमचाच एक हिस्सा होते तेव्हा पण आज काही कारणांमुळे ते इथे येऊ शकलेले नाहीये. मला शेवटी इथे गृहमंत्र्यांना दाते सरांना आणि रिबेरो सरांना एवढंच विचारायचं आहे. दाते सरांपासून सुरुवात करायची आहे आणि मला तुम्हाला सगळ्यांना ही विनंती करायची आहे की हे जे पोलीस दल हे पोलीस दलाचे प्रतिनिधी आहेत आणि माझं मन असं सांगतंय की आपण थोडंसं बसून नाही तर उभं राहून त्यांना मानवंदना दिली पाहिजे आणि टाळ्यांच्या गजरामध्ये दिली पाहिजे. स्टँडिंग ओवेशन ज्याला म्हणतात ते आपण त्यांना द्यायला पाहिजे. मला आशा आहे यापुढे या मुंबई शहरामध्ये कसाबच्या किंवा अतिरेक्यांच्या गोळ्यांचे आवाज घुमणार नाहीत. पोलिसांना कौतुकाची थाप दिलेल्या तर तुमच्या टाळ्या घुमत राहतील. अफगाणिस्तानमध्ये जेव्हा अमेरिकन फौजा 2014-15 परत जातील जे 1979 नंतर आपण बघितलं पंजाबमधला दहशतवाद उफाळून आला जेव्हा रशियन फौजा मागे गेल्या. आपल्या देशासमोर दहशतवादाचं आव्हान अधिक गडद किंवा गहिरं होण्याची शक्यता आहे. ही सरकारनी लढायची किंवा पोलिसांनी लढायची लढाई नाही आहे. आम्ही ज्या प्रकारचा सुसंस्कृत समाज अपेक्षा करतो लोकशाहीची अपेक्षा करतो समाजाचे प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवायची अपेक्षा करतो ती संस्कृती आणि सभ्यता मान्य नसलेल्या लोकांचा हा जो शत्रू आहे याच्याशी आपल्याला सामना करायचा आहे. आणि म्हणून जसं रिबेरो साहेबांनी सांगितलं की आपल्याला जर धोक्याची जाणीव असेल तर आपण सतर्क राहू आपण सतर्क राहिलो तर आपण धोका ओळखू आणि कदाचित त्याचा प्रतिकार करू शकू. आपण एखाद्या थिएटरमध्ये गेलो बसमध्ये बसलो आहे रेल्वेने प्रवास करतो आहे
माझ्या सीटच्या खाली सुरक्षित आहे किंवा नाही हे चेक करायला एकच मिनिट लागतं. आपण जर आपल्या आसपास सुरक्षित आपलं आसपासचं वातावरण सुरक्षित आहे का नाही हे तपासलं, सतर्क राहिलो, आपल्याला संशयास्पद व्यक्ती वस्तू किंवा हालचाली दिसल्या तर पोलिसांना सांगितलं, तर मला विश्वास आहे समृद्ध असा समाज निर्माण करण्यासाठी आमच्या प्रयत्नांची आटोकाट करू. एवढंच मी आपल्याला सांगतो. जय हिंद. भागदर पोलीस अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना आपण जनतेसमोर आणलं, त्यांना सन्मानित केलं, खरं तर कुणीतरी पाठीवर चांगली थाप मारली तर प्रोत्साहन मिळतं, शक्ती मिळते. आज IBN महाराष्ट्राच्या पोलीस दलाला आणखी जास्तीची ताकद देण्याचं काम तुम्ही या सत्काराच्या निमित्ताने केलं. कार्यक्रमाची सांगता आपण करणार आहोत राष्ट्रगीताने. मी मुंबई पोलिसांच्या बँडला विनंती करते त्यांनी स्टेजवर यावं. तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे राष्ट्रगीतासाठी उभं राहा.